नमस्कार, खुश आहात ना? असेच खुश राहा आणि इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा. आज मी माझ्या माहेरी जात आहे. माझ्या वडिलांचं म्हणजे माझ्या बाबांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम समारंभ आहे, त्यासाठी जात आहोत. माझे बाबा रेल्वे कर्मचारी होते आणि 42 वर्ष रेल्वेची सेवा केल्यानंतर आज ते त्यामधून निवृत्त होत आहेत. आणि आमच्याकडे सेवानिवृत्तीचा समारंभ कशाप्रकारे साजरा केला जातो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पहा कशाप्रकारे कार्यक्रम साजरा केला जातो. कार्यक्रमासाठी माझ्या घरी पाहुणे आणि गावकरीसुद्धा येणार आहेत, त्यामुळे कार्यक्रमाची थोडीशी पूर्वतयारी चालू आहे. मंथन व्हिडिओ शूट करत असल्यामुळे थोडासा व्हिडिओ क्लिअर नाही, तर समजून घ्या. मंडप बांधणाऱ्या लोकांचा मंथनला ओरडा मिळाला, त्यामुळे मोबाईल घेऊन तो पूर्ण घरभर मला शोधत होता, कारण त्याला खूप वाईट वाटलं होतं. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आधी रेल्वेच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये पार पडला. हे जे ऑफिस आहे ते CST स्टेशनला लागूनच आहे आणि बाबांसोबत इतरही 265 कर्मचारी आजच्या दिवशी सेवानिवृत्त झाले होते आणि तेसुद्धा या कार्यक्रमाला हजर होते. ऑफिसमधील कार्यक्रमानंतर घरी कार्यक्रम होणार होता आणि हे आहेत माझे बाबा. तुम्ही पाहू शकता गावामध्ये कशाप्रकारे कार्यक्रम साजरा केला जातोय. अशा प्रकारे गावामधून मिरवणूक आली होती. आमच्याकडे कोणीही रिटायर झालं की अशाच प्रकारे मिरवणूक काढली जाते. बाबांच्या सोबत गावातील बरीच लोक रेल्वेमध्ये कर्मचारी म्हणून काम करत होते, परंतु त्या सर्व लोकांनी रेझिग्नेशन देऊन त्यांच्या मुलांना त्यांच्या जागी जॉबला लावलं होतं. परंतु बाबांनी वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत काम केलं आणि त्यामुळेच हे सेलिब्रेशन होतं. आणि वयाच्या 18व्या वर्षापासून वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 42 वर्ष त्यांनी नोकरी केली, तर एवढं तर त्यांच्यासाठी बनतंच. गावातील एक परंपरा आहे, जेव्हाही कोणी रिटायर होतं तेव्हा गावातील सर्व स्त्रिया आरती घेऊन बाहेर थांबलेल्या असतात आणि मिरवणूक आल्यानंतर सर्व स्त्रिया आरती करतात. तसेच पुरुष मंडळी शॉल, टॉवेल किंवा शर्ट पीस अशा प्रकारच्या भेटवस्तू रिटायर झालेल्या व्यक्तीला देत असतात. मिरवणूक सर्वात जास्त जी एन्जॉय केली ती बाबांच्या सोबत असणारी मुलं, जे नाचत होते आणि बाबांना खांद्यावर घेतलं होतं. ती सर्व मुलं बाबांच्या सोबतच काम करत होते. अशाच प्रकारे वाजत गाजत हळूहळू मिरवणूक घरापर्यंत पोहोचली. जी पाहुणे मंडळी घरी आली होती, स्त्रिया पुरुष, तेही एक एक मिळून बाबांना त्यांनी आणलेल्या भेटवस्तू देत होते. सर्व गावकरी आणि पाहुणे मंडळी भेटून झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. आई आणि बाबा दोघांनाही भेटवस्तू सर्व नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी आणले होते, ते आम्ही एका जागी ठेवून दिले होते. आणि जेव्हा सर्व पाहुणे मंडळी निघून गेल्यानंतर आम्ही ते सर्व व्यवस्थित लावून ठेवलं. तुम्ही पाहू शकता सुंदर असे बुके बाबांचा सत्कार करण्यासाठी देण्यात आले होते. तसेच शर्ट पीस, शॉल, टॉवेल अशा वस्तू बाबांना गिफ्ट म्हणून दिल्या होत्या आणि बऱ्याच नातेवाईकांनी आईसाठीसुद्धा गिफ्ट आणलं होतं आणि ते म्हणजे नऊवारी. तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा नऊवारीसुद्धा आईला देण्यात आल्या होत्या आणि सुंदर अशा फ्रेमसुद्धा बाबांना गिफ्ट करण्यात आल्या होत्या. कशा प्रकारे कार्यक्रम पार पडला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.